आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या. संजय राऊतांवर योग्य वेळी बोलेन आणि मी जेव्हा बोलेन तेव्हा काही गोष्टी त्यांच्या पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा. शिंदे आणि पवारांमधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. धारावीचा भूखंड अदानींच्या घशात घालण्यासाठी वर्षानिवासांनी सौदा सुरू, तो सौदा आम्ही होऊ देणार नाही. शरद पवार मुख्यमंत्र्यांना कशासाठी भेटले ते सांगता येणार नाही, याबाबत पवारांनाच विचारा, संजय राऊतांचं वक्तव्य. धारावीतील सध्याचा स्क्वेअर फुटाचा भाव काढा म्हणजे तुम्हाला यामागचं सगळं राजकारण कळेल, राज ठाकरेंचं धारावीवरून सुरू असलेल्या राजकारणावर सूचक वक्तव्य. लाडकी वाहिनी योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय, यात हस्तक्षेप करता येणार नाही. योजनेविरोधातील नवी मुंबईतल्या सीएने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली. चंद्रचूड साहेबांची नातवंड सुप्रीम कोर्टात विराजमान झाल्यावर न्याय मिळेल, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर सामनातून उपहासात्मक टिप्पणी. कोर्टाने ठरवलं तर 4 दिवसात निकाल लागेल, पण 3 वर्ष फक्त तारकाच पडत असल्याची टिप्पणी. फडणवीस विकास वृत्ती तर अनिल देशमुखांची वसुली बुद्धी, भाजपच्या युवा मोर्चाकडून नागपुरात होर्डिंगबाजी, पवार गटाकडून तक्रार दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बिमार, जीव गमावणाऱ्या रुग्णांचे सरकारला शाप लागणार, विजय वडेट्टीवारांची टीका. अमेरिकेत मंदी येण्याच्या भीतीने भारतासह जगभरातील शेअर बाजार कोसळले, भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 1900 अंकांनी कोसळला.